जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. आपण पाहताय स्पोर्ट्स 20. पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत जागतिक स्तरावरच्या आणि भारतातल्या महत्त्वाच्या क्रीडा घडामोडींचा आढावा. 75व्या दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांमध्ये क्रीडा जगतातील कामगिरीसाठी माजी कर्णधार कपिल देव यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. यावेळी बोलताना यापेक्षा मोठा पुरस्कार कधीच मिळाला नव्हता, हा दिवस आयुष्यातला खास दिवस आहे, तो कधीच विसरणार नाही असं मनोगत कपिल देवनी व्यक्त केलं. भारतासह संपूर्ण जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या मनावर तब्बल 24 वर्ष अधिराज्य गाजवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं 44वा वाढदिवस सोमवारी आपल्या कुटुंबियांसोबत साजरा केला. सचिननं आपल्या फलंदाजीनं क्रिकेट रसिकांना अक्षरशः वेड लावलं होतं. सचिनच्या वाढदिवसाचे खास फोटो आणि व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. रविवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या लीगमधल्या निच्चांकी धावसंख्या नोंदवण्याची नामुष्की ओढवली होती. पण फिनिक्स पक्षी जसा राखेतून भरारी घेतो तशी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालच्या बंगळुरू टीमला घेता येईल का, हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे. आयपीएलच्या रणांगणात चौखूर उधळलेला मुंबई इंडियन्सचा अश्वमेध अखेर रायझिंग पुणेनं रोखला. वानखेडेवरच्या सामन्यात पुण्यानं मुंबईवर 3 रनांनी मात केली आणि मेंटॉर सचिन तेंडुलकरला विजयाचं बर्थडे गिफ्ट देण्याचा रोहित शर्माचा बेत त्याने हाणून पाडला. आयपीएलच्या रणांगणात मुंबई इंडियन्सला सलग सहाव्या विजयानंतर हा पराभवाचा सामना करावा लागला. कसोटी करिअरमध्ये 10,000 धावांचा टप्पा गाठणारा पाकिस्तानचा पहिला कसोटीवीर युनिस खान यानं आगामी काळात भारताचा युवा क्रिकेटपटू विराट कोहली क्रिकेट विश्वात सचिनचा विक्रम देखील मोडीत काढेल असं भाकीत केलंय. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत 3र्या दिवशी पाकिस्तानकडून खेळताना अर्धशतकी खेळी साकारून कसोटी करिअरमधील 10,000 धावांचा टप्पा युनिस खाननं ओलांडला होता. एखादं ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्या जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर वयाचा मुद्दा कधीही आड येत नाही. 101 वर्षांच्या मन कौर यांनी इतरांसाठी अशीच प्रेरणादायी कामगिरी केली आहे. न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड मास्टर्स गेम्समध्ये सोमवारी मन कौर यांनी 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. कौर यांनी 1:14 हे अंतर पार केलं. जिमचिओनमध्ये कांस्य पदक पटकावल्यानंतर 3 वर्षांनी आज मंगळवारपासून खेळल्या जाणाऱ्या आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारतीय आव्हानाचं नेतृत्व PV सिंधू करणार आहे. सिंधू यावेळी स्पर्धेत पदक पटकावण्यासाठी उत्सुक आहे. एखाद्या महत्त्वाच्या घटनेवर किंवा एखाद्याला शुभेच्छा देताना वीरूनं केलेलं ट्विट्स हे याची दखल युजर्स मोठ्या प्रमाणावर घेत असतात. वीरूनं आपल्या खास हटके शैलीमध्ये ट्विट करून जहीर खानला साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या मनप्रीत कौरनं गोळाफेकीत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकलंय आणि आशियाई ग्रँडप्री मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारतानं या सुवर्णपदकाबरोबरच 4 रौप्य आणि 2 कांस्यपदकांचीही कमाई केली. मनप्रीतनं मोसमातील सर्वोत्तम कामगिरी करताना 18.86 मीटरपर्यंत गोळा फेकला आणि 2015 तिनेच नोंदवलेला 17.96 मीटर्सचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शरीर सौष्ठवपटू सुनीत जाधवनं मुंबई श्री अतुल आंब्रेचं आव्हान मोडून काढत 4 वर्षात 3र्यांदा मुंबई महापौर श्री स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. 2014 सुनीतनं मुंबई महापौर श्रीचा किताब पटकावला होता आणि 15 त्यानं विश्रांती घेत 2016 पुन्हा बाजी मारली होती. नागपूरमध्ये माजी रणजीपटू अमोल जिचकरनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आर्थिक विवंचनेतून त्यानं आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. ईडन गार्डन्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली पहिल्याच चेंडूत 0 बाद झाला. यानंतर विराटला राग अनावर झाला. त्यानं सामनाधिकाऱ्याला बोलावून चांगलंच सुनावलं. कोलकात्याविरुद्ध झालेल्या या सामन्यात बंगळुरूला 82 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे बंगळुरूचा एकही गोलंदाज 2 अंकी धावसंख्या उभारू शकला नाही. सर्व संघ 49 धावांमध्ये गारद झाला.
क्रिकेटपटू जहीर खान लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत साखरपुड्या झाल्याचं ट्विट जहीरनं केलं आहे. जहीरनं दोघांचा अंगठी घातलेला फोटो ट्विटरवरून शेअर केला. चक दे इंडियामध्ये सागरिकानं क्रिकेटर्सच्या प्रेयसीचीच भूमिका निभावली होती. जहीर आणि सागरिकाला शुभेच्छा देताना टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा गोंधळ उडाला. साखरपुड्याच्या शुभेच्छा देताना अनिल कुंबळे यांनी सागरिका घाटगेला टॅग करण्याऐवजी पत्रकार सागरिका घोष यांना टॅग केलं. मात्र चूक लक्षात आल्यावर त्यांनी ट्विट डिलीट केलं आणि दुसरं ट्विट करून अभिनेत्री सागरिका घाटगेला टॅग केलं. आयपीएलच्या 10व्या मोसमाच्या लिलावात बोली न लागलेल्या इरफान पठाणला गुजरात लायन्स टीमनं खरेदी केलं आहे. ड्वेन ब्रावो या मोसमातून दुखापतीमुळे बाहेर गेल्यामुळे त्याच्याऐवजी पठाणची वर्णी लागली आहे. इरफान पठाणनं ट्विटरवर आपली नवीन जर्सी शेअर केली आहे. या आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक असल्याचं त्यानं म्हटलं आहे. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर पुन्हा एकदा सचिन सचिन या घोषणा ऐकायला मिळाल्या. याला निमित्त होतं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनं काल म्हणजे 24 एप्रिलला 44वा वाढदिवस साजरा केला. या निमित्तानं मुंबई इंडियन्सनं खास पद्धतीनं त्याला वाढदिवस साजरा करण्यासाठी तयारी केली होती. मुंबई इंडियन्सचा संघ व्यवस्थापनानं सचिनचा 44वा वाढदिवस घरच्या प्रेक्षकांमध्ये आणि मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर केक कापून साजरा केला. शाहरुखच्या कोलकाता नाईट रायडर्स टीमनं आयपीएलचं 2 वेळा विजेतेपद पटकावलं असलं तरी त्याच्या मनात आजही एक खंत आहे. रईस चित्रपटाच्या निमित्तानं आयोजित प्रमोशनल कार्यक्रमात शाहरुखनं आपली खंत व्यक्त केली. भारतीय क्रिकेटचा सगळ्यात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा समावेश कोलकाता नाईट रायडर्स या संघात करू शकलो नाही याची खंत आहे. धोनीला संघात दाखल करून घेण्यासाठी माझे कपडे विकायला लागले तरी चालतील. धोनीसारखे प्रभावी नेतृत्व संघात असणं भाग्याचं ठरेल असं शाहरुख म्हणाला. क्रिकेटवीर सचिन तेंडुलकरनं आपल्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत. सचिननं आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ ट्विट केला. व्हिडिओमध्ये सचिन त्याच्या 44व्या दिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्यांच्या असंख्य चाहत्यांचे आभार व्यक्त करताना दिसतो आहे. लायनल मेसीनं एक्स्ट्रा टाईममध्ये केलेल्या गोलच्या जोरावर बार्सिलोनानं ला लिगा फुटबॉल स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी रियल मद्रिदवर 3-2 असा निसटता विजय मिळवला आहे. रियल मद्रिद आणि बार्सिलोना या स्पेनमधल्या अव्वल क्लबमध्ये होणारा सामना म्हटलं की त्यात रोमहर्षकतेबरोबरच नाट्यमय वळणं आणि खिलाडू वृत्तीही आलीच. त्यामुळे या दोन मातब्बर क्लबच्या सामन्यांना एल क्लासिको असं म्हटलं जातं. हा सामना पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येनं प्रेक्षक स्टेडियमवर जमतात. रविवारी मध्यरात्री मद्रिदच्या सॅन्टियागो स्टेडियमवर अफाट गर्दी जमली होती. या बातमीसह स्पोर्ट्स 20 मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.